44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या ऐतिहासिक मशाल रिलेचा प्रारंभ नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाला. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अरकाडी डोरकोविच यांनी ही ऐतिहासिक मशाल पंतप्रधानांकडे सुपूर्द केली आणि पंतप्रधानांनी ती मशाल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदकडे दिली. यापुढे प्रत्येक बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारतातूनच मशाल रवाना होईल असा निर्णय जागतिक बुद्धिबळ संघटनेनं घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या 6-7 वर्षात भारतानं बुद्धिबळ खेळात चांगली कामगिरी केली आहे. देशातल्या छोट्या खेड्यांमधून प्रतिभावान खेळाडू पुढे येत आहेत. या खेळाडूंमध्ये सामर्थ्य, साहस आणि समर्पण ठासून भरलेलं आहे असं पंतप्रधान म्हणाले. भारत आज खेल की दुनिया में एक नई ताकत बनकर उभर रहा है. वैसे ही भारत के खिलाड़ी भी खेल जगत में एक नई पहचान बना रहे हैं और इसमें सबसे खास ये है कि देश के छोटे शहरों के युवा खेल की दुनिया में अपना परचम लहराने के लिए आगे आ रहे हैं. साथियों, प्रतिभा जब सही अवसरों से जुड़ती है तो सफलता के शिखर खुद झुककर स्वागत करते हैं और हमारे देश में प्रतिभाओं की कमी नहीं है. देश के युवाओं में साहस, समर्पण और सामर्थ्य की कमी नहीं है. 40 दिवसांच्या कालावधीत ही मशाल 75 शहरांमध्ये नेण्यात येणार आहे. चेन्नई इथं येत्या 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत हे 44वं बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित होत असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेचं आयोजन 30 वर्षांनंतर आशियामध्ये तर पहिल्यांदाच भारतात होत आहे. केंद्र सरकार खेळाडूंसाठी अनेक योजना राबवत आहे. खेळाडूंनी केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करावं, बाकीची जबाबदारी सरकार उचलेल असं केंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. सोहळ्याचा प्रारंभ सांस्कृतिक कार्यक्रमानं झाला.